आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील प्रस्ताव आपत्ती निवारण विभागाला पाठवला जाणार असून त्या विभागाकडून याविषयी परवानगी मिळाल्यानंतरच तसंच विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली कोविडचं निदान लवकर होण्याच्या दृष्टीनं कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं एक्सरे सेतू हे नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं आहे या तंत्रज्ञानाच्या मदतीनं रुग्णाच्या छातीचा चा एक्स रे व्हॉट्सॲपवर पाहून निदान करणं डॉक्टरांना शक्य होणार आहे बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेनं केंद्र सरकारच्या अखत्यारीत स्थापन केलेल्या आर्ट पार्क या स्वयंसेवी संघटनेनं हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे कोविड आजारामुळे अनाथ झालेल्या मुला मुलामुलींना आधार देण्यासाठी त्यांच्या नावावर एक रकमी पाच लाख रुपयांची मुदत ठेव ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे ही मुले मुली सक्षम होईपर्यंत त्यांचा खर्च बालसंगोपन योजनेतून करण्यात येणार रा आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी तालुकास्तरावर वसतिगृह सुरू करण्याचा निर्णयही राज्य सरकारनं घेतला आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या संत भगवान बाबा वसतिगृह योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली राज्यात ऊसतोड कामगारांची अधिक संख्या लक्षात असले अधिक संख्या असलेल्या एक्केचाळीस तालुक्यात शंभर विद्यार्थी क्षमता असलेली मुलामुलींसाठी स्वतंत्र अशी एकूण ब्याऐंशी वसतिगृह हो उभारण्यात येतील या ठिकाणी निवास भोजन आदी सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत कोरोनामुळे निधन झालेल्या परंतु शासनाच्या निकषात बसत नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य परिवहन महामंडळाच्या निकषांप्रमाणे पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल अशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली तसंच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना पन्नास लाख रुपये देण्याची सरकारी योजनेची मुदत एसटी कर्मचाऱ्यांसाठीही तीस जून दोन हजार एकवीस पर्यंत वाढवण्यात आल्याचं त्यांनी जाहीर एसटी महामंडळाच्या वर्धापन दिन सोहळ्यात काल दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते कोरोना संसर्गाच्या काळामध्ये आर्थिक गरजा भागवण्यासाठी कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा भविष्य निर्वाह निधीतून आगाऊ रक्कम काढता येणार आहे तीन महिन्यांचे मूळ वेतन किंवा महागाई भत्ते एवढी रक्कम किंवा पी एफ खात्यामध्ये असलेल्या रकमेपैकी पंच्याहत्तर टक्के रक्कम अग्रिम रक्कम म्हणून काढता येणार असल्याची माहिती भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे पुणे विभागाचे आयुक्त अरुण कुमार यांनी दिली आहे कोरोनाशी संबंधित योग्य माहिती आणि मदतीसाठी राज्याच्या शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार या मदत क्रमांकावर संपर्क साधा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार